सकल हिंदू समाजाच्या वतीने पनवेलमध्ये श्रद्धा वाळकर हिच्या निर्घुण हत्याकांडाविरोधात जन आक्रोश आणि निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिहादी मानसिकतेच्या विरोधात पुकारलेल्या मोर्चामध्ये आणि जिहादमुक्त हिंदुस्थान आंदोलनामध्ये सकल हिंदू समाज सामूहिक एकतेने सहभागी झाले होते. शहरातील विसावा हॉटेलपासून निघालेला भव्य निषेध मोर्चा बाजारपेठमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रांगणात समाप्त झाला. सभेच्या सुरुवातीला भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय महिला मंच अध्यक्षा बीना गोगरी यांनी या मोर्चाच्या आवश्यकतेबद्दल आपले विचार मांडले. तसेच समाजाच्या मागण्या शासनापर्यंत निवेदन देऊन पोहोचवणार असल्याचे सांगितले आहे. आज इथे सकल हिंदू समाज पनवेल तालुक्याचं हे आम्ही आंदोलन इथे पनवेलमध्ये केलं आहे आणि ह्या आंदोलनामध्ये सकल आम्ही हिंदू ना पण आमचा संघटना आमचं राजकारण आमची जाती धर्म हे सगळं बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून आम्ही इथे एकत्रित आलो आहोत. आणि सध्या देशामध्ये जो श्रद्धा वालकरचा हत्याकांड जो झालेला आहे आफताब या मुलाने श्रद्धा या मुलीची हत्या करून नुसती हत्या नाही केली तर बरबरतेने निर्घुणपणे त्याच्या डेड बॉडीचे पण 35 तुकडे करणं त्यांना फ्रीजमध्ये ठेवून आणि ते डिस्पोज करणं अतिशय विकृत मानसिकता आहे ही. आणि आजचं हे जे आंदोलन आहे ते या विकृत मानसिकतेविरोधात आहे आमचं. कारण ही विकृत मानसिकता या युवकांमध्ये कुठून येते कोण ह्यांच्या मनात हे विकृती भरतंय ह्याच्याविरुद्ध आमचा प्रश्न आहे आणि आमचा तीव्र निषेध आहे की ही विकृत जी मानसिकता आहे ही देशासाठी ही समाजासाठी घातक आहे. आणि आज इथे आमच्या हिंदू समाजाच्या 3 मागण्या आहेत. एक तर आफताब ह्याला कुठल्याही प्रकारची माफी मिळू नये कारण काही लोक समोर येत आहेत की तो मानसिक रुग्ण आहे तो वेडा आहे असं काही नाही. त्याने ते योजनाबद्ध तरीक्याने केलेलं आहे त्यामुळे त्याला माफी मिळू नये. फास्ट ट्रॅकवर ही केस घेण्यात यावी आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. तिसरं लव जिहाद ह्याच्या विरोधात देशामध्ये आता एक कडक कानून बनवण्याची वेळ आलेली आहे. महिला अत्याचार असो महिलांच्या विरोधात काही पण व्हायलेन्स असो त्याच्या विरोधात इथे आहेत कानून पण लव जिहाद हा ओळखणं आणि ते मान्य करून त्याच्याविरोधात एक कडक कानून बनवणं ही आमच्या सकल हिंदू समाजाची इथे मांग आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.